मी विशाल परदेशी, या बुलेटिन मध्ये आपण सुरुवात करूयात निवडणुकीच्या बातमीने. नाशिक पदवीधर निवडणूक मतमोजणी जी ती सुरू आहे आणि पहिल्या फेरीमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार सुरस आहे. एका टेबलवर 1000 मतं मोजली जाणार आहेत. नाशिकमध्ये एकूण 28 टेबलवर मतमोजणी एकाच वेळी होणार असून 28,000 मतांची मोजणी जी ती केली जाईल. 5 फेऱ्यांमध्ये 1,30,000 मतांची ही मोजणी असेल. एका फेरीच्या मोजणीला 1 ते 1.5 तास लागणार आहे. पुढील 5 ते 6 तास ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. आणि याबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, आत्ता या क्षणाचं निवडणुकीचं अपडेट काय? विशाल, खरं तर नाशिक पदवीधर पदाची जी निवडणूक प्रक्रिया आहे तिला आता सुरुवात झालेली आहे. सकाळी 8 वाजता खरं तर या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीला मतपत्रिकांची छाननी करण्यात आली. साधारणतः 8 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत या सगळ्या मतपत्रिकांची छाननी करण्यात आली. 50-50 मतपत्रिकांचा एक एक गठ्ठा, असे 1000 गठ्ठे एका टेबलवरती ठेवण्यात आलेले आहे आणि एकूण 28 टेबल असणार आहे. आणि या 28 टेबलवरती एकाच वेळेला 28,000 मतांची मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती चालणार आहे. त्यामुळे 1,29,600 मतांची मतमोजणी करण्यासाठी साधारणतः एकूण 5 फेऱ्या या ठिकाणी होणार आहे आणि त्या 5 फेऱ्यांच्या अंती 1,29,600 मतांची मतमोजणी जी आहे ती पूर्ण होईल आणि त्यानंतरचा निकाल जो आहे तो समोर येईल. मात्र यामध्ये एक महत्वाची बाब आहे की जी म्हणजे 50% आकडा पहिल्या पसंतीचा जर या 2 किंवा 3 फेऱ्यांमध्ये पूर्ण झाला तर त्याच वेळेला मतदानाचा सगळा कौल जो आहे तो समोर येईल. मात्र आता जी आपल्या हातामध्ये माहिती आलेली आहे की मतदान प्रक्रियेला, अर्थात मतमोजणीच्या प्रक्रियेला जी सुरुवात झालेली आहे, मतपत्रिका ज्या पद्धतीनं समोर दिसत आहेत त्या मतपत्रिकांच्या आधारावरती या दोन्ही उमेदवारांमध्ये, अर्थात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार असलेले सत्यजित तांबे यांच्यामध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. चुरस जी आहे ती पहिल्या फेरीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळते. आतमध्ये माध्यमांना प्रवेश नसला तरी आतमध्ये जी मतपत्रिका खोलण्यात आलेली आहे त्या मतपत्रिका जर बघितल्या तर पहिल्या फेरीच्या सुरुवातीलाच काटेकी टक्कर एक चुरस जी आहे या दोन उमेदवारांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे पुढचे 5 ते 6 तास ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ती चालणार आहे. साधारणतः एक फेरी पूर्ण व्हायला विशाल साधारण 1 तासाचा ते 1.5 तासाचा कालावधी लागेल. त्यामुळे 1 ते 1.5 तासाचा कालावधी लागत असल्यामुळे साधारणतः 6 ते 7 वाजता या निवडणुकीचा संपूर्ण निकाल हातामध्ये येईल. मात्र पहिल्या फेरी अंती नेमकं आघाडीवर कोण आहे आणि पिछाडीवर ती कोण आहे त्याचा देखील आकडा पुढच्या काही वेळामध्ये समोर येईल आणि त्यानंतर पहिल्या फेरी अंतीच या निवडणुकीचं काहीसं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल. राज्यातील या निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त लक्ष जे आहे ते नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे. बघूयात संध्याकाळपर्यंत याबद्दलचा निकाल जो आहे तो स्पष्ट होऊन जाईल. सध्या तरी काटेकी टक्कर आहे असं म्हणता येईल. शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता आहे आणि 5 मतदारसंघांपैकी कोकण मतदारसंघाचा निकाल जो आहे तो लागला आहे. नागपूर, औरंगाबाद तसंच अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे नेते आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे आघाडीवरती आहेत तर नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे सुधाकर गाडवाले 7,000 जास्त मतांनी आघाडीवरती आहेत तर अमरावतीमध्ये धीरज लिंगाडे आघाडीवरती आहेत. या 3 मतदारसंघात कुणाचा गुलाल उधळला जाणार याकडे लक्ष लागलं. आणि याचबद्दलचं अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आमचे औरंगाबादहून आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम, त्याचबरोबर नागपूरवरनं आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आणि अमरावतीवरनं आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे. सगळ्यात सुरुवातीला सिद्धार्थकडे आपण जाऊया. सिद्धार्थ, यामध्ये ट्रेंड महत्त्वाचा आहे, म्हणजे आत्ता या क्षणाला आघाडी जी एकूण दिसून येते ही आघाडी कायम राहू शकते का आणि ती कोणाची आहे? सिद्धार्थ, तुला माझा आवाज येतो? कदाचित सिद्धार्थपर्यंत आपला आवाज जात नाही. सिद्धार्थशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करू पण तुर्तास आपण जाणार आहोत नागपूरमध्ये. चला नागपूरमध्ये जाऊयात, नागपूरमधलं अपडेट आपण जाणून घेऊयात. नागपूरकडे जाणारच आहोत पण पुन्हा एकदा सिद्धार्थकडे आपण जाऊया. सिद्धार्थ, आता या क्षणाचं काय अपडेट? विशाल, आता जवळपास औरंगाबादच्या मतमोजणीचा जवळपास आकडा आता स्पष्ट झालेला आहे. कारण आकडेवारी जर बघितली तर विक्रम काळे हे 1 नंबरला, त्यांना 20,078 मतं पडलेली आहेत. 2 नंबरला भाजपचे जे आहेत नितीन, भाजपचे जे आहेत या ठिकाणी ते किरण पाटील 2 नंबरला आहेत. 3 नंबरला सूर्यकांत विश्वासराव पाटील आहेत. जवळपास कोटा जो आहे 25,386 आहे. मात्र या फेरीमध्ये 1 नंबरच्या कुणालाही कोटा पूर्ण करता आलेला नाही, त्यामुळे आता दुसऱ्या पसंतीचा आणि वगळण्याची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. भाजपचे मंगळुरू सर माझ्यासोबत आहेत. सर, काय म्हणाल 2 नंबरला तुमचा
नाही, विषय असा आहे आता जी मतमोजणी झालेली आहे ती पहिल्यांदा प्रथम पसंतीची मतमोजणी झालेली आहे। या मतमोजणीमध्ये 53,000 पैकी 2,500 मतदान हे इनव्हॅलिड झालेले आहे, साधारणतः 47,000 पर्यंतचं मतदान व्हॅलिड झालेलं आहे। याच्यात विक्रम काळे पहिल्या पसंती म्हणजे पहिल्या क्रमांकावर आहेत आणि एनसीपीचा उमेदवार आम्ही आणि संघटनेचे उमेदवार जवळपास बरोबरीने चाललेलो आहोत आणि बाकीचे 11 उमेदवारात 4,500 मतदान हे विखुरलं गेलेलं आहे। आता ज्यावेळेस सेकंड पसंतीचे मतदान मोजले जाईल ह्या 4,500 मतदानामध्ये आम्हाला मेजर सेकंड पसंतीचे आहेत, बाकी कुणाला नाही आहे, तर हे सेकंड प्रेफरन्सचे मतदान मोजल्यानंतर आम्ही आणि विक्रम काळे जवळपास 1,000-2,000 फरकानं। सर सर आता 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 दोघांमध्ये लीड जी आहे ती लीड तोडून तुम्हाला पुन्हा 2 नंबरचे मतदान एवढं शक्यता वाटत तुम्हाला? मी तेच सांगतो तुम्हाला की आता हे जे 11 उमेदवार आहेत हे 11 उमेदवार डिलीट झाल्यानंतर विक्रम काळे आणि आमचे उमेदवार प्राध्यापक किरण पाटील ह्यांच्यातलं अंतर हे आता जे 6,000 दिसतंय हे 1,000-1,500 येईल आणि ज्यावेळेस तिसरा उमेदवार डिलीट होईल संघटनेचा विश्वासराव त्यांच्या मतपत्रिकेवरती सेकंड प्रेफरन्सचं मतदान इन टोटॅलिटी किरण पाटलाला असल्यामुळं आमचा विजय हा निश्चित म्हणजे 100% आमचा विजय होणार आहे। निश्चितपणे विशाल बघितलं आपण भाजपची आता त्यांनी दावा केला मला कळत नाही कसा केला कारण पहिल्या याच्यामध्येच 20,078 राष्ट्रवादीचे काळेल्यांना आहेत, भाजपला 13,000 जवळपास 7,000 लीड या ठिकाणी आहे आणि वर जो आहे कोटा पूर्ण करण्यासाठी जवळपास 5,077 मतदार लागणार आहे। एवढी लीड भाजप कशी तोडेल मला वाटत नाही, मात्र आता विश्वास आहे निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत प्रत्येक उमेदवाराला विश्वास आटत असतो या ठिकाणी, तशाच पद्धतीचा विश्वास भाजपला वाटतं। सिद्धार्थ आपल्या बरोबर असाच थांब जाणार होतो आपण नागपूरमध्ये, नागपूरमधला आपण अपडेट जाणून घेऊयात। उद्या आपण जर नागपूरमध्ये पाहिलं तर महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो आघाडीवर दिसतोय, पण आत्ता या क्षणाचं चित्र काय? विशाल, खरं तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सुधाकर आडवाले यांनी जी आहे ती निर्णायक आघाडी घेतलेली आहे, कारण आतापर्यंत ज्या 20,000 मतांची मोजणी झालेली आहे त्यात जवळपास 13,000 मतं जे आहेत ते सुधाकर आडवाले यांना मिळालेले आहे आणि भाजपचे जे उमेदवार आहेत नागो गणायर यांना जवळपास 6 ते 6,500 मतं मिळालेली आहे, त्यामुळे आता उर्वरित जे 6,000 मतांची मोजणी शिल्लक आहे त्यामध्ये जर आडवाले यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली तर नक्कीच पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच जे आहे ते आडवाले जे आहेत ते विजय घोषित होऊ शकतात, त्यामुळे नागपूरमध्ये जे आहे ते आडवालेंच्या समर्थ थकांनी जे आहे ते ढोल ताशाच्या याच्यात जे आहे ते गुलाल उधळायला सुरुवात केलेली आहे आणि एका पद्धतीचा जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत। मला सांगा तुम्ही आता विजयाच्या नजदीक जाता अशी स्थिती निर्माण झालेली आहे, बहुतेक पहिल्याच पसंतीच्या ओठांमध्ये तुम्ही निवडून येऊ शकता अशी स्थिती निर्माण झालेली आहे, काय तुम्हाला या अपेक्षा होत्या सगळ्या? या ठिकाणी आम्ही जे लढलो एकत्र विजय निश्चितच या ठिकाणी होताना आम्हाला दिसत आहे आणि पहिल्यापासून निवडून येणार आहोत। या ठिकाणी माझ्या उमेदवारीला आघाडीचं समर्थन राज्य जुनी पेन्शन संघटनेचा पुरस्कृत उमेदवार आणि या शिक्षण क्षेत्रातल्या विविध 34 संघटना एकत्र येत त्यांनी दिलेला पाठिंबा, निव्वळ पाठिंबाच दिला नव्हे तर सर्व पक्षांच्या नेत्यांनी आणि सर्वांनी पदाधिकारी येऊन काम त्याच्यामध्ये काँग्रेसचे जे नेते आहे आदरणीय सुनील भाऊ केदार साहेब माजी मंत्री, आदरणीय विजूभाऊ वडेट्टीवार साहेब, आदरणीय आमदार अभिजितजी वंजारी साहेब, या सगळ्या नेत्यांनी जी आहे ती मेहनत घेतली होती, नागपूरची धुरा जी आहे ती तुम्ही स्वतः दोन्ही नेत्यांनी सांभाळली होती, कशा पद्धतीची आघाडी होती? कारण भाजप विजयाची हॅट्रिक करेल अशी स्थिती निर्माण झाली होती, मात्र आता हे रिझल्ट जे येतात ते दुसरेच काही येतात। हे बघा, यावेळेस पहिल्यांदा आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही मानणाऱ्या ज्या शिक्षक संघटना आहे, माध्यमिक शिक्षक संघ असो, ज्युनियर कॉलेजच्या असो, सिनियर कॉलेजच्या असो, या सर्व शिक्षक संघटनांना आम्ही एकत्रित केलं, त्यांचे उमेदवार म्हणून आडबोले साहेबांना जुनी पेन्शन योजना स्कीम आले असो, केल्यानंतर आम्ही महाआघाडी की तुमच्या विचाराच्या संघटना आम्ही आहोत, आम्ही यांना केलं तुम्ही सुद्धा आडबोलेंना समर्थन द्या, महाआघाडी सरकारने दिलं आणि सर्वे लोक कुठल्याही प्रकारचे मतभेद न करता एकत्रितपणे लढलो म्हणून हा विजय झालेला। नक्कीच सर्व पक्ष जे आहेत ते महाविकास आघाडीचे एकत्रित लढले आणि एक दिलानं काम केल्यामुळे जे आहे ते हा विजय होत असल्याचा दावा जे आहे ते काँग्रेसचे नेत्यांनी स्वतः उमेदवार करतात। धन्यवाद
या उदय या सगळ्या तपशिलाबद्दल, पण तो आपल्याबरोबर असाच थांब, आम्ही आणखीन काय अपडेट घेण्यासाठी तुझ्याकडे येणार आहोत. जाऊयात अमरावतीमध्ये. अमरावतीमध्ये पण जर बघितलं तर भाजपची प्रतिष्ठा जी ती पणाला लागलेली आहे. संजय, आत्ता एक क्षणाला आकडेवारी समोर येताना काय दिसते पहिल्या फेरीची? विशाल, अमरावतीला सकाळपासून आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या फेरीचं मतदान जे आहे ते झालेलं आहे. मात्र मतमोजणी झालेली आहे, मात्र अजूनपर्यंत त्याची जी आकडेवारी आहे ते स्पष्ट आकडेवारी आलेली नाही. मात्र आतून मिळालेल्या ज्या सूत्रानुसार जे माहिती आहे ते प्रत्येक टेबल जे आहे प्रत्येक टेबलवर महाविकास आघाडीचे उमेदवार जे धीरज लिंगाडे हे 50 ते 100 मतांनी आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. आणि एकूण जर बघितलं आपण तर 28 टेबलवर सध्या मतमोजणी सुरू आहे. आणि इथे जे भाजपाचे उमेदवार जे आहे ते रणजित पाटील तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणार की धीरज लिंगाडे निवडून येणार, दोघांमध्ये काट्याची टक्कर आहे. माझ्यासोबत काही कार्यकर्त्यांना आपण विचारणार आहोत. आता मला सांगा, सध्या जो ट्रेंड आलेला आहे, सध्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे ते कुठेतरी समोर आहेत आणि भाजपचे उमेदवार जे आहेत ते पिछाडी जाताना दिसत आहेत, तुम्ही काय सांगा? सध्या सुरुवातीची मतमोजणी सुरू आहे आणि या मतमोजणीमध्ये काही टेबलवरती डॉक्टर रणजित पाटील पुढे आहे तर काही टेबलवरती लिंगाडे पुढे आहे. त्याच्यामुळे ही सुरुवात आहे, अजून पुढे बाकीचे राऊंड होतील, आणखी 3-3.5 राऊंड बाकी आहे, त्याच्यामध्ये कळेल. ओके दादा, मला सांगा तुम्ही, तुम्हाला काय अपेक्षा होती की एकूणच जे कर्मचारी असेल किंवा पेन्शनचा मुद्दा असेल यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधात कुठेतरी मतदान गेल्याचं वाटतं तुम्हाला? भाजपच्या विरोधात तसं म्हणता येणार नाही, कारण सुरुवातीला जसं पाहिजे तसं मतदानाचा टक्का हा वाढला नाही आहे. आणि त्यामुळे जी फाईट राहणार आता लढत जो हा कल लक्षात येत आहे ते नेक टू नेकची फाईट राहणार आहे. आणि याच्यामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ रणजित पाटील हे हमखास निवडून येईल हा सध्याच्या ट्रेंडवरून तरी लक्षात येत आहे. निश्चितच भाजपचे जे कार्यकर्ते आहेत किंवा भाजपचे नेते आहेत यांना अजूनही रणजित पाटील हे निवडून येतील असा विश्वास आहे. मात्र तिकडे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना सुद्धा असा विश्वास आहे की ते जे भाजपचे जे काही सध्याच्या परिस्थितीत जे नाराजी आहे जुनी पेन्शन योजना असेल किंवा इतर काही बाबीमुळे त्यामुळं महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास जो आहे तुझ्या कार्यकर्त्यांना आहे, उमेदवारांना आहे. विशाल, धन्यवाद संजय या सगळ्या तपशिलाबद्दल. त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ देखील आपल्याबरोबर होते, उदय देखील आपल्याबरोबर होता, आपल्या दोघांचे धन्यवाद. वेळोवेळी आम्ही याबद्दलचे अपडेट घेण्यासाठी आपल्याकडे येत राहू. आपण पाहतोय की तिन्ही ठिकाणी तसं बघायला गेलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कोकण शिक्षक मतदारसंघात मात्र भाजपनं आपला पहिला विजय जो तो नोंदवलाय. भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी विजय नोंदवलाय. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा 9,086 मतांनी विजय झालाय. म्हात्रेंना 19,083 मतं मिळाली आहेत. महाराष्ट्रातल्या 5-6 विधान परिषदा भारतीय जनता पार्टी जिंकेल, ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून येणार याच्यावर आमचा पूर्ण विश्वास होता. आमचे गाणार सरपण येणार नागपूरचे, त्याचबरोबर रणजित पाटील येणार, किरण पाटील प्रचंड त्या ठिकाणचे टप देणार आणि छोट्या मताने का होईना किरण पाटील पण मराठवाड्यात ना येणार आणि सत्यजित तांबे ज्यांना भाजपने समर्थन त्या ठिकाणी स्थानिक स्तरावर दिले तेही येणार आणि इतिहास होणार आहे. 5-5 जागा भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेच्या येतील. भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक आघाडीचे कार्यकर्ते, अशा जवळजवळ शिक्षकांच्या असणाऱ्या 31 संघटना या निवडणुकीमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या बरोबर होत्या. त्यामुळे हा विजय हा शिक्षकांनी शिक्षकांचाच आमदार द्यावा या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा होता. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मतमोजणीच्या पहिल्याच फेरीमध्ये गोंधळ झालेला आहे. बघा, नाशिकमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या पहिल्याच फेरीमध्ये गोंधळ झाला. टेबल क्रमांक 13 मतमोजणीवरनं वाद निर्माण झाल्याचं कळतंय. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीमध्ये गोंधळ झाला आहे. टेबल क्रमांक 13 मतमोजणी करून मतमोजणीवरनं वाद निर्माण झालेला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आहे. पहिल्या फेरीमध्येच आपण बघतोय
गोंधळ झालेला आहे. टेबल क्रमांक 13 वरती मतमोजणीवरून हा गोंधळ झाल्याचं कळतंय. नेमका हा गोंधळ काय झालाय हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. आणि आता क्षणाची महत्त्वाची बातमी जाणून घेत असताना अधिक अपडेट आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्या बरोबर आहे. लक्ष्मण, पहिल्याच फेरीत टेबल क्रमांक 13 वरती मतमोजणीवरून वाद निर्माण झालाय, नेमका हा वाद काय निर्माण झालाय? नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीपासून विशाल ही निवडणूक जी आहे ती हाय व्होल्टेज ड्रामाने रंगलेली होती आणि आता मतमोजणीच्या पहिल्याच फेरीच्या सुरुवातीला दोन लोकांमध्ये अर्थात शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झालेला आहे, वाद झालेला आहे. काही कार्यकर्ते अचानकपणे आतमध्ये आले, त्यांचे आयडी नसल्याचं तक्रार जी आहे ती दुसऱ्या समोरच्या पक्षाने केली होती आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये गोंधळ झाला. त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे बाद मत आहे, बाद मतांवरून खरं तर हा सुरुवातीला बाद झाला, काही मतं जी आहेत ती बाद नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र तुमचा अभ्यास झालाय का असं त्यांच्याशी तो वाद घालण्यात आला आणि त्या वादावर दोन पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते समोरासमोर झाले आणि त्यांच्यात तिथेच राजनीतीवरती मतपेटीच्या टेबलच्या समोरच हुजत झाली आणि त्यानंतर आता पोलिसांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं. आपण जर दृश्य बघितले तर बॅक केजची ही दृश्य आहे, त्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या मागच्या बाजूची ही दृश्य आहे आणि त्या ठिकाणी आता जे गोंधळ घालणारे लोक आहेत त्यांना बाहेर काढलं जात आहे, त्यांचे आयडेंटिटी तपासले जात आहे आणि हा गोंधळ नेमका कशामुळे झाला त्या अधिकाऱ्यांना कळलं नाही. मात्र क्षणापूर्वी विभागीय आयुक्त आणि पोलीस उप अधीक्षक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत काढायला सुरुवात केलेली आहे आणि या कार्यकर्त्यांना बाहेर देखील काढलं जात आहे. मात्र नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्याच फेरीच्या सुरुवातीला अशा प्रकारचा गोंधळ झाल्यामुळे प्रशासनाची एकच पळापळ उडाली आहे. पोलिसांना देखील अचानक या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे, त्यामुळे बंदोबस्तात देखील पुढच्या काही वेळामध्ये वाढ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण बघतोय की काही कार्यकर्ते अचानक त्या ठिकाणी आतमध्ये घुसले आणि त्यांच्याकडे आय डी नसल्याची तक्रार हे समोरच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं करण्यात आली होती. त्यावरनं हा सगळा वाद निर्माण झालेला आहे. बाद मतांवरनं हा वाद निर्माण झाला जेव्हा की त्यांचं म्हणणं होतं की ही मतं बाद नाही आहेत म्हणून. पुढे पाहूयात वादानंतर अखेर तिसरं कडवं हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत जे आहे ते राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलंय आणि यावरनं वाद झाला. या वादानंतर म्हणजे त्यातल्या तिसऱ्या कडव्यावरनं वाद झाला आणि ते कडवं जे ते समाविष्ट करण्यात आलंय. दिल्लीचे तख्त कडवं केलं, कडवं जे आहे दिल्लीचे तख्त ते समाविष्ट करण्यात आलंय. राज्यगीतामध्ये त्याचा समावेश करण्यात आलाय. जय जय महाराष्ट्र माझा राज्यगीतासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यात. राज्यगीत 1 मिनिट 41 सेकंदात वाजवता किंवा गाता येईल. 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्यगीत म्हणून हे अंगीकारण्यात येणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वाजवलं जाईल. राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रगीतासह राज्यगीतही वाजवलं आणि गायलं जाणार आहे. राज्यगीत सुरू असताना सावधान स्थितीत उभे राहण्याचे आदेश देण्यात आलेत. गरोदर महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, आजारी, दिव्यांग नागरिकांना उभं राहण्यास सूट देण्यात आलेली आहे. शालेय पुस्तकांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यगीताचा समावेश करण्यात आला आहे. आता बातमी आहे जालन्यातनं. जालन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्री श्री रविशंकर एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते आणि यावेळी एकनाथ शिंदेंनी सत्तांतराच्या काळातील एक किस्सा सांगितला. जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी मला फोन करून आशीर्वाद दिला होता, तुम्ही चांगलं काम करत आहात, तुम्हाला यश मिळेल. तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी याबद्दल मला खात्री दिली होती, शाश्वती दिली होती असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा गुरुदेवजीने मला फोनवर आशीर्वाद दिला होता. आम्ही सांगितलंय त्यांना एक लढाई आम्ही सुरू केलेली आहे. बोले बिलकुल अच्छा आहे, अच्छा काम करते रहो, अच्छा सफल हो जाओगे. और गुरुदेवजी जे आहेत ते चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. आम्ही जे जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतो, आणि जलयुक्त शिवार योजना या राज्याला वरदान ठरणारी योजना सुरू केली. त्याचा फायदा देखील खूप लोकांना झाला, वॉटर लेवल वाढली, शेतकऱ्यांना फायदा झाला, पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब त्या ठिकाणी मातीमध्ये जमिनीमध्ये झिरपत केला आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना त्या त्या भागात झाला. दुर्दैवाने गेल्या 2.5 वर्षामध्ये ती आपण योजना
त्या काळामध्ये बंद झाली, जे मला वाटतं 4-5 हजार टँकर दरवर्षी आपण वापरत होतो, 4 हजार टँकर आपल्याला दरवर्षी वापरायला लागतात। आणि मला अतिशय महत्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड जे आम्ही सुरू केलं तेही मागच्या काळामध्ये दुर्दैवाने बंद झालं। परंतु आमचं सरकार आल्यानंतर, आपलं सरकार आल्यानंतर लोणीकरजी, मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो मंत्रिमंडळामध्ये, आम्ही पहिला निर्णय घेतला मराठवाडा वॉटर ग्रीडचा आणि त्याला देखील प्राधान्य दिलं जाईल। आम्ही जेव्हा दावोस मध्ये गेलो त्यावेळी देखील तिकडे आम्ही 1,37,000 एमओयू केले, आकडे वाढवण्यासाठी नाही, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही एमओयू केले। आणि या राज्यासाठी खूप फायदा होणार आहे, त्याचा अनेक उद्योग येतील, अनेक उद्योजकांनी या राज्यावर महाराष्ट्रावर विश्वास दाखवलाय, कारण या ठिकाणी राज्यात आणि केंद्रामध्ये विकासाचा विचार करणार समविचारी सरकार आहे। पुढे पाहूया तर मालेगाव शहरातील जनता कॉपरेटिव्ह बँकेचे अधिकारी आणि रोखपाल यांनी 28 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं समोर आल्यामुळं खातेदारांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी संचालक मंडळाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला। आता क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। मालेगावमधल्या बँकेमध्ये म्हणजे मालेगाव जनता कॉपरेटिव्ह बँकेचे अधिकारी आणि रोखपाल यांनी 28 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळे खातेदारांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी संचालक मंडळाने दिलेल्या तक्रारीवरनं पोलिसांनी या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। फौजदारी गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे आणि आता पुढला तपास जो आहे तो सुरू आहे। जनता कॉपरेटिव्ह बँक जी आहे मालेगावमधली, त्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे, 28 लाखांचा हा सगळा गैरव्यवहार आहे। पुढे बघूया, चोरट्यांनी पोलिसांचीच दुचाकी पळवली आहे। बीडमधली ही धक्कादायक घटना आहे। दुचाकी चोरांची ही मोठी हिंमत आपण बघतोय बीडमध्ये, यामुळे दहशत निर्माण झाले, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पोलिसांचीच दुचाकी चोरट्यांनी पळवलेली आहे, बीडमधला हा प्रकार आहे। पुढे बघूयात, राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता आणि त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग प्रकरणानंतर सावध भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी पक्षातील मुख्य पदाधिकारी, नेते, उपनेते, आमदार, खासदारांच्या PS सह सर्व स्टाफना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। मात्र अशी कोणतीही सूचना नसल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे। सध्याच्या सरकारवर विश्वास नाही म्हणून काळजी घेण्याच्या सूचना आहेत, मात्र आयफोन वापरण्याबाबत कोणतीही सूचना नसल्याचं दानवेंनी म्हटलं आहे। फोनची किंमत मोठी आहे, त्याच्यामुळे जो संदेश दिला त्याच्यामधून चुकीचा संदेश महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाऊ शकतो असं सुद्धा शक्यता आहे, कारण आयफोन कोणाला परवडत नाही, कारण लाखाच्या आसपास किंमत असते, अगदी 60,000 रेंज सुरू होते, ती 1-2 लाखापर्यंत जाते, अर्थात कार्यकर्ते तेवढे श्रीमंत झाले असतील। तुम्ही जर उद्याच्याला कुठल्या चॅनलचं काम करत असाल आणि त्या चॅनलनी ठरवलं की आपण आता नोकियाचाच फोन वापरायचा तर तो तुमचा अधिकार, त्याला आम्ही काय करणार। तसं शिवसेना एक स्वतंत्र पक्ष आहे, त्या पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना कोणते आदेश द्यायचे ते त्यांनी त्यांचा विचार करून दिलेले, त्याच्यात आम्ही चर्चा करून वेळ घालवायचं काय कारण। केवळ सहानुभूती घेणं की आमचे फोन टेपिंग होत आहेत, आमच्यावरती लक्ष आहे, यांच्यावरती काय काय गरज आहे आम्हाला, हे असे संपलेले आहेत ते, यांचे फोन ऐकण्याची आम्हाला गरज काय, आणि असे काय फोनवर बोलतायत ते आम्हाला ऐकायचं आहे। कदाचित चुकीच्या पद्धतीने प्लॅनिंग करत असतील म्हणून यांना भीती वाटते की यांचे फोन टेपिंग होत आहेत म्हणून। उस्मानाबाद मधून एक मोठी बातमी समोर येते। श्री श्री रविशंकर यांचा आज तुळजापूरमध्ये होणारा कार्यक्रम उधळणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला। या इशाऱ्यानंतर पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना 149 नुसार नोटीस बजावली, तर अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या नजर कैदेत आहेत। श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे राम
यांचे रामदास स्वामी हे गुरु होते असा वादग्रस्त व्हिडिओ बनवला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला. उद्या श्री श्री रविशंकर हे काही कार्यक्रमानिमित्त तुळजापूर येथे येत आहेत. आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने असा जाहीर इशारा देतो, रविशंकरजी हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. तुम्ही उद्या तुळजापूर येथे येण्यापूर्वी समस्त महाराष्ट्रातील शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी, अन्यथा तुम्हाला तुळजापूर येथे पाय देखील ठेवू देणार नाहीत, असं आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर इशारा देतो. आणि यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते ती अमरावतीतनं. अमरावतीमध्ये रणजित पाटील यांना 11,321 मतं मिळाली आहेत. पदवीधर मतदारसंघ मोजणीमध्ये भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांना 11,312 मतं मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचे धीरज निंगाडे यांना 11,992 मतं मिळाली आहेत. 680 मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे आघाडीवरती आहेत. तसं बघायला गेलं तर दोघांमध्ये काटी की टक्कर आहे. अगदी काहीशा मतांचा हा फरक आपण बघतोय दोघांमधला. रणजित पाटील यांना 11,321 मतं आतापर्यंत मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना 11,982 मतं. नंतर ब्रेक नंतर आपण बघणार आहोत एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की सुजान खानला हायकोर्टाने दिलासा दिलेला नाही आहे. तनुषा शर्मा आत्महत्या प्रकरणामध्ये प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. राज्य सरकारने हायकोर्टात याबद्दलची ग्वाही दिली आहे. सुजान खानना गुन्हा रद्द करण्यासाठी जामिनाकरता अर्ज दाखल केलेला होता, हायकोर्टात याचिका केलेली होती आणि सुजानच्या याचिकेवरील सुनावणी जी ती 17 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सुजानला कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिलाय. जप्त केलेले फोन न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत आणि त्याचा अहवाल हा प्रतीक्षित आहे. तुनिशा सुजान आणि अन्य एका मित्राचा फोन पोलिसांनी जप्त केला. पुढे पुढे धर्मात राजकारण असू नये पण राजकारणी धार्मिक असावा असं मत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केलंय. नांदेडमध्ये आयोजित सत्संग सोहळ्यामध्ये सद्य परिस्थितीवर रविशंकर यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिलं. संतांमध्ये कुठलेच राजकारण नसते असं देखील रविशंकर यांनी यावेळी म्हटलं. धर्म में राजकारण नहीं होना चाहिए, मुझे राजकारणी धार्मिक होना चाहिए. राजनेता धार्मिक नहीं हो तो क्या होंगे? अधार्मिक होएंगे. अधार्मिक होने से समाज में धर्म नहीं फैल सकता, पनपेगा. पुढे पोहोत कसबा पोटनिवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाची युती अभेद्य राहणार असल्याचं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं. भाजप इथं लढणार असून त्यांना आम्ही पाठिंबा देणार असल्याचं केसरकरांनी सांगितलं. योग्य असाच निर्णय होईल. शेवटी या दोन्ही जागा बीजेपीच्या जवळ होत्या आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की एखादी जागा मोकळी झाल्यानंतर अनेक लोक इच्छुक असतात, परंतु परंपरांचं पालन जे युतीचे आहे ते या ठिकाणी केलं जाईल याची मला खात्री आहे. खरं तर मला असं वाटतं की या निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे. हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडारवरती आहे. जिल्हा बँकेचा अनेक ठिकाणी ईडीने छापे टाकलेत. हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेची मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ईडीकडून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आहे आणि त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही पुन्हा ईडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. संताजी घोरपडे कारखाना आणि ब्रिक्स इंडियाच्या कर्ज खात्यांची चौकशी करण्यात आली आहे, तर बँकेच्या मुख्य कार्यालयासह इतर शाखांमध्येही तपासणी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकांमध्ये ईडीची चौकशी सुरू. अनेक बेनामी खाते शेतकऱ्यांच्या नावाने करोडो रुपयाची बोगस एफडी चौकशी सुरू. मिया हसन मुश्रीफ जे हिसाब तर द्यावा लागणार. पुढे बोलत मराठा महासंघाच्या सरचिटणीसांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यातील महिलेसोबत अश्लील चॅटिंग केल्यानंतर चतुर्श्रृंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती. दरम्यान प्रकाश देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
माझ्या विरोधात जी तक्रार केली आहे ती अत्यंत खोटी असून मी त्या महिलेला स्वतःहून कुठलाही कॉल किंवा व्हिडिओ कॉल केलेला नाही. त्या महिलेने मला फोन करून माझ्याबरोबर अपशब्द वापरून माझ्याकडून काही माहिती मागितली. ती माहिती मी तिला दिल्यावर ती जास्तच अपमानास्पद बोलायला लागल्यामुळे मी तिला सांगितलं तू कृपया तुझा फोन ठेव. पुणे मनपा अँटीजेन किट घोटाळा प्रकरणामध्ये मोठा अपडेट समोर येत आहे. वारजे पोलिसांनी स्मरणपत्र देऊनही पुणे मनपा अद्यापही गप्पच आहे. घोटाळा उघडकीला येऊनही पालिकेकडून दोषींवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते. कोरोना काळात 12% हॉस्पिटलमधून तब्बल 9000 अँटीजेन किट्स गायब झाल्या. हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचेच मोबाईल नंबर नोंदवून खोट्या स्वॅब टेस्टिंगच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. पालिकेच्या चौकशी समितीनं खोट्या नोंदी झाल्याचं कबूल केलंय. मात्र तरीही पालिका आयुक्त दोषींवर गुन्हा दाखल का करत नाही असा सवाल तक्रारदार डॉक्टर सतीश कोळसुरे यांनी केलाय. एसएनडीटी सब सेंटरमधील डॉक्टरांनी स्पष्टपणे डॉक्टर अरुणा तारडे यांचं नाव कमिटी समोर लिहून दिले आहे. तसेच एसएनडीटी येथे मोठ्या प्रमाणात आरटीपीसीआरमध्ये पण गैरव्यवहार झाला आहे. त्या संदर्भात मी व्यवस्थित तक्रार माननीय महापालिका आयुक्तांना पुढच्या आठवड्यात देणार आहे. मी माननीय महापालिका आयुक्तांना एवढीच विनंती करेन की त्यांनी याच्यावर कारवाई करावी. जर महापालिकेने याच्यावर कार्यवाही नाही केली तर मी माननीय न्यायालयात या संदर्भात दाद मागेन. पुढे बघूया. औरंगाबाद शहरातील आय ऑन डिजिटल सेंटरवर आज स्टाफ सिलेक्शन कमिशनचा पेपर होता. त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरात आले खरे, मात्र पेपर सेंटर मुख्य रस्त्यापासून दूर असल्यामुळे सेंटर मिळायला उशीर झाला. 8:30 गेट बंद होण्याची वेळ होती, मात्र विद्यार्थी 8:35 पोहोचले, त्यामुळे सेंटरवरील प्रशासनानं त्यांना आत जाऊ दिलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना या पेपरला मुकावं लागलं. या संपूर्ण घटनेमुळे विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर मी तर आलो सर, तर बसने घाटमध्ये ट्रॉफिक होती तर उशीर झाला मला. तर 5 मिनिट जरा लेट आलो मी, 8:35 आलो मी. तर पेपर सुरू होत होता 9:00. तर मी रिक्वेस्ट पण केली त्यांना की सर रिक्वेस्ट जर आम्हाला घ्या की आमचा आयुष्याचा प्रश्न आहे, जर घेतलं नाही तर मग ते म्हणले की नाही होणार. आता क्लोजिंग टाईम तुमचा खतम झाला म्हणे. बसही मिळत नाही, रिक्षाही मिळत नाही सर. आणि एखादी रिक्षा जर मिळाली तर ती 50 रुपये किंवा असं काही दर सांगतात त्यांच्या म्हणजे त्यांच्या याच्यानुसार. आणि इकडं सर गुगल मॅपवर जरी बघितलं तर इथं एरिया असा आहे की ह्या एरियामध्ये आम्हाला हे सेंटर सापडत पण नाही. वॉकिंग टाईम 8:30 होता, मी इथं 8:35 पोहोचलो. माझ्याकडे बाईक नसल्यामुळे सर मला ती बस वगैरे काही लागली नाही. आणि मी एक खेडेगावातून आलेलो आहे, 40-50 किलोमीटरवरून आलेलो आहे, गणोरे गावातून. पुढे पाहूयात. वाहकाच्या दारूच्या तलफेसाठी चक्क लालपरी 2 तास रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आलेली होती. अखेर प्रवाशांनीच दारूच्या गुत्त्यावरनं या वाहकाला धरून आणलं. लातूर जिल्ह्यातल्या काटगाव इथली घटना आहे. लातूरहून कळंबला निघालेल्या कळंब आगाराच्या MH11BL9348 या क्रमांकाच्या बसच्या वाहकाला दारूची तलफ आली आणि प्रवाशांनी खचाखच भरलेली गाडी त्याने रस्त्याच्या कडेला लावून कोणालाही काही न सांगता वाहक जो आहे तो दारूच्या गुत्त्यावरती त्याने धाव घेतली. बसमधील प्रवासी मात्र तब्बल 2 तास तात्कळत बसले. वाहकाशिवाय चालकाला बस पुढे नेता येईना. कंटाळलेल्या प्रवाशांपैकी काही प्रवासी बसमधून उतरून दुसऱ्या वाहनाने निघून गेले, मात्र काही प्रवासी तसेच तात्कळत बसले. अखेर कंटाळलेल्या प्रवाशांनी बसच्या खाली उतरून ग्रामस्थांना वाहकाची विचारपूस केली तेव्हा कुठे वाहकाचा हा प्रताप जो आहे तो कळालेला आहे. मग काय, संतापलेल्या प्रवाशांनी थेट दारूच्या अड्ड्यावर जाऊन वाहकाला पकडून बसकडे आणलं. आणि याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी नितीन मनसोडे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहे. नितीन, ऑन ड्युटी एक वाहक, एक कंडक्टर दारू पिण्यासाठी बस रस्त्याच्या कडेला थांबवतो आणि दारू प्यायला जातो, काय म्हणायचा असा काय प्रकार? नक्कीच, ही घटना जी आहे ती लातूर कळंब महामार्गावरती आहे आणि या काटगावच्या जवळ गेल्यानंतर या बसच्या वाहकाला अचानक दारूची तलब झाली आणि ही दारूची तलब झाल्यानंतर त्याने थेट दारूचा गुत्ता म्हणजे बार गाठलं गावातलं आणि त्या बारमध्ये तो तब्बल 2 तास दारू पीत बसला. तोपर्यंत गाडी जी आहे ती रस्त्यावरतीच थांबलेली होती. त्यातले प्रवासी जे आहेत ते तात्कळून गेलेले होते. त्यातले काही प्रवासी निघून गेले, मात्र काही प्रवाशांनी अखेर बस वाहकाला
शोधण्याचं काम केलं आणि गावातल्या ग्रामस्थांना विचारल्यानंतर त्यांना कळलं की हा बसचा वाहक जो आहे तो बारमध्ये दारू पीत बसलेला आहे. त्यावेळी त्याला धरून वाहकाला गाडीकडे आणण्यात आलं आणि मग बस या ठिकाणावरून निघाली. आणि ऑन ड्युटी अशा प्रकारे दारू पिणं आणि बाकीचे व्यसन करणं हे जरी नियमात बसत नसलं तरी गेल्या 2 दिवसापासून या वाहकाचा हा प्रकार सुरू असल्याचं तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि या संबंध प्रकारावरती आता एसटी महामंडळ काय या वाहकावरती कारवाई करतंय याकडे आता लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद नितीन या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर थेट नाशिकमध्ये एक महत्त्वाचं अपडेट समोर येते. हे अपडेट आहे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भातलं. सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी लढत आपण बघतोय आणि आता या लढतीत जेव्हा मतमोजणी सुरू झाली आहे तर आत्ता या क्षणाला असं कळतंय की सत्यजित तांबे ज्यांना भाजपने पाठिंबा देऊ केलेला आहे ते आघाडीवरती आहेत. नेमके ते किती मतांनी आघाडीवरती हे कळू शकलेलं नाही आहे. पण आत्ता या क्षणाची महत्त्वाची बातमी महत्त्वाचं अपडेट आपण बघतोय की सत्यजित तांबे हे आघाडीवरती आहेत आणि त्यांनी त्यांची आघाडी जर अशाच पद्धतीने कायम ठेवली तर त्यांच्या गटाच्या वतीने जो विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत होता तो विश्वास खरा ठरणार आहे. पुढे बघा सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा ज्या आहेत त्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरू केलं आणि पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरू केल्यानं परीक्षांवर याचा मोठा परिणाम झाला. वेळोवेळी नुसतं आम्हाला शासनाने आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या मागण्या मान्य करतो, आम्हाला तुम्ही संप माघारी घ्या वगैरे. आज 2016 आम्ही मागण्या आमच्या हे करत आहोत, मागत आहोत, पण त्यांनी कुठलीही दखल त्याची घेतलेली नाही आहे आणि आम्हाला नुसतं आश्वासनाशिवाय त्यांनी काहीच दिलेलं नाही आहे. जे आम्हाला पूर्वीपासून आश्वासित प्रगती योजना लागू होती, 12 वर्ष 24 वर्षाचे 2 लाभ मिळत होते, तर त्यामध्ये सुद्धा जास्त आमचा काही फायदा नव्हता, फक्त 1 इन्क्रीमेंटचा फायदा होता आणि ते सुद्धा आमचा आता त्यांनी काढून घेतलेलं आहे. 2000 पगारीपासून आम्ही आता 25 वर्ष काम करायला, 2000 वाढत 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 आम्हाला आत्ता 30,000 गेली आणि 7वी तर लागून आता 8 वर्ष झालं आम्हाला. लोकांचं 50-50 लाख शिक्षकांचा फरक निघाला पण आमचं 10-20 हजार फरक द्यायला 2-3 वर्ष वाढला होत्या. ते आम्हाला राहायला घर नाही, आम्हाला आण पाणी या जायला रिक्षाला पैसा फुरीना आमचे पगार. 30,000 म्हणजे 1 दिवसाचा फरक असतो, यांचा 4-4 लाख फरक निघला ना आमचा का निघत नाही. एवढ्या लांबून आम्ही परीक्षा देण्यासाठी इथे आलो आणि आम्हाला अचानकपणे कळालं की परीक्षा ही रद्द झालेली आहे. म्हणजे प्रशासनामध्ये काय कारभार चालू आहे ते आम्हाला काही कळीच नाही. जवळजवळ 2-3 वेळा आमचं टाइम टेबल हे बदलण्यात आलेलं आहे आणि 1 दिवशी आमच्याकडून परीक्षा फीला लेट झालं तर आमच्याकडनं 200-200 रुपये हा विद्यापीठ घेत असतो. मग आज परीक्षा रद्द झालेली आहे तर विद्यापीठ आम्हाला काय दंड देईल हे देखील आमच्या समोर त्यांनी मांडायला पाहिजे. पुढे बघत पुणे पोलिसांनी गुन्हेगार पकडा आणि बक्षीस मिळवा ही योजना सुरू केली आहे. पोलिसांसाठी अनोखी योजना सुरू करण्यात आली आहे. अधिकृत पत्रक काढूनच ही योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांसाठी गुन्हेगार पकडा आणि बक्षीस मिळवा ही योजना खुद्द पुण्यातल्या पोलीस विभागाकडनं जाहीर करण्यात आल्यामुळे आता बघूयात याला नेमका कसा प्रतिसाद मिळतोय. सरसकट अशा प्रकारच्या गोष्टी जर व्हायला लागल्या तर त्याच्यात पोलीस यंत्रणेची यंत्रणेपुढं प्रश्न निर्माण होईल. कारण पोलीस यंत्रणेचं कामच आहे जे कुठंही कायदा सुव्यवस्था चांगला ठेवायचा, कुठंही महिलांच्यावर मुलींच्यावर अन्याय अत्याचार होणार नाही याबद्दलची खबरदारी द्यायची. आणि जर तुम्ही अशा प्रकारे त्यांना एक प्रकारचं आमिष दाखवायला लागला तो पोलीस म्हणेल की मला एखाद बक्षीस जाहीर केल्यावरच मी त्याचा तपास करीन. पुढे बघा पुण्यातील मार्केट यार्ड इथल्या आंबेडकर नगर परिसरात बेकायदेशीररित्या कोयते बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 18 कोयते जप्त करण्यात आले असून मार्केट यार्ड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षामधून हे कोयते जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी भवनसिंग भूरसिंग भादा, गणेशसिंग हुमनसिंग टाक या दोघांना अटक केलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांकडून 18 कोयते आणि 1 रिक्षा जप्त करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास मार्केट यार्ड पोलीस करत आहेत.
पुढली बातमी अशी आहे की आग्रा इथल्या किल्ल्याच्या परिसरात शिवजयंतीला परवानगी नाकारल्यानं शिवप्रेमी संतप्त झालेत. पुरातत्व विभागाच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तर सांस्कृतिक कार्यक्रमांना याआधी परवानगी दिली, मग शिवजयंतीबाबत भेदभाव का असा सवाल करण्यात आला. मुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्र्यांच्या मंत्र्यांनी पत्र लिहिल्यानंतरही पुरातत्व खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नसल्यानं अखेर प्रकरण जे आहे ते कोर्टात गेलं. 3 महिन्यापासून सातत्याने आर्कोलॉजी डिपार्टमेंटचा आम्ही पाठपुरावा करत आहोत. कुठलीही अडचण नसताना, कुठलाही विषय नसताना शिवजयंती साजरी करण्याची परवानगी आर्कोलॉजी डिपार्टमेंटने नाकारली. राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेबांनी खासगी पत्र दिलं, त्यांनी विनंती केली, मी देखील या शिवजयंती देतो आहे, आपण देखील या व आम्हाला परवानगी द्या. एवढंच नव्हे तर आमच्या जिल्ह्याचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय खासदार रावसाहेब पाटील दानवेसाहेब हे माझ्यासोबत 3 वेळेस केंद्रीय मंत्र्यांकडे आले, त्यांनी देखील विनंती केली, परंतु आर्कोलॉजी डिपार्टमेंट परवानगी द्यायला तयार नाही. पुढे बघत गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगनं दहशत माजवली आहे. कोयता गँगवर आळा बसावा तसंच शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी आता पुणे पोलिसांनी नवीन युक्ती आखली. आता यापुढे शहरात कुठेही कोयता घ्यायचा असेल तर त्या संबंधित व्यक्तीला आधार कार्ड द्यावं लागणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. पुणे पोलिसांच्या वतीनं शहरातील कोयता विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ज्या वेळेला घ्यायला येईल त्यावेळेला आता जर आधार कार्ड घेतलं जात असेल आणि रजिस्टरला नोंद घेत असेल तर त्यांच्यावरती विक्रेत्यांवरती काही कंपल्शन येईल आणि विकत घेणाऱ्यांवरती कंपल्शन येईल. कारण कोयता हा मोस्टली शेतीच्या कामासाठी वापरला जातो किंवा जास्तीत जास्त नारळ चिरण्यासाठी, या दोनच कामासाठी वापरला जातो. मग इतर लोक जर घेत असतील तर त्यांची नोंद होईल, तर त्यामुळे त्यांना थोडंसं त्याच्यावरती खरेदी करताना त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन येतीलच.